Hello student, today we are going to start new chapter number 2, and the name of chapter number 2 is Nutrition in Animals, manjej pranamadhi poshan. Ata yacha agodarcha jo chapter baghitla hota to apan baghitla hota Nutrition in plants madla nutrition baghitla hota manjej vanaspatimadhi poshan. Aaj apan baghtoy pranamadhil poshan. मग ज्याप्रमाणे आपण त्याची डिफरंट वेज सांगितली होती किंवा डिफरंट मोड्स ऑफ न्यूट्रिशन सांगितले होते इन प्लांट्स वनस्पतींमध्ये जे वेगवेगळे प्रकार सांगितले होते आपण न्यूट्रिशनचे किंवा पोषणाच्या पद्धती वेगवेगळ्या सांगितल्या होत्या त्याच प्रकारे ॲनिमल्स मध्ये सुद्धा आढळतात मग तेच आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे की त्याचे नेमके मोड्स कसे आहेत आणि कशा प्रकारे न्यूट्रिशन होतं ॲनिमल्स मध्ये प्राण्यांमध्ये कशा प्रकारे पोषण केले जातं किंवा मग त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत तर याची डिटेल स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायची आहे वन बाय वन मग फर्स्ट आपण एक पॉइंट बघूया त्याच्यामधला तो म्हणजे फूड इज अ सोर्स ऑफ एनर्जी आता आपण सांगितलं की फूड इज अ सोर्स ऑफ एनर्जी एनर्जीचा स्त्रोत आहे किंवा आपल्याला जी एनर्जी मिळते तर ती एनर्जी किंवा ॲनिमल्सला जी एनर्जी मिळते सर्व प्राण्यांना तर ती ते जे फूड घेतात किंवा अन्न घेतात तर त्या अन्नापासून मिळते मग आता हे पण माहिती आहे की आपण जसं प्लांट्स मध्ये बघितलं होतं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन कारण प्लांट्स मध्ये दोन्ही प्रकारे न्यूट्रिशन केलं जातं परंतु ॲनिमल्स मध्ये हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशनच होतं कारण हे काय आहे पोषणासाठी दुसऱ्यांवर डिपेंड आहेत स्वतःचं पोषण करण्यासाठी किंवा अन्नासाठी ते दुसऱ्यांवर डिपेंड आहेत म्हणून यांच्यामध्ये फक्त हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन हेच होणार मग या हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्येच डिफरंट टाइप्स आहेत मग त्याच्यामध्ये फर्स्ट आपण सांगतोय की फूड इज अ सोर्स ऑफ एनर्जी की एनर्जीचा जो स्त्रोत आहे तर तो फूड आहे मग असं होतं का की आज आपण अन्न खाल्लं लगेच आपल्याला एनर्जी मिळाली हां तसं होतं परंतु ती जे फूड घेतं तर लगेच फूड घेतल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला एनर्जी मिळते का नाही मग जे पण काही अन्न आपण घेतो किंवा जे पण काही ॲनिमल्स अन्न घेतात तर ते अन्न घेतल्याच्या नंतर ते जे फूड आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रोसेस कॅरी करतात म्हणजे आपल्या बॉडीमध्ये त्याच्यावर बऱ्याचशा प्रोसेस केल्या जातात जसे की काही फिजिकल प्रोसेस असतात जसे की आता अन्न घेताना आपण डायरेक्टली घेतो का नाही तर आपण त्याचं चर्वण करतो म्हणजे चावतो आपण दातांनी त्यांना चर्वण करतो च्युईंग करतो आणि नंतर मध्ये घेतो मध्ये घेतल्याच्या नंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा बरेचसे असे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात की जे त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि मग मिक्स झाल्याच्या नंतर त्याचं काय होतं डायजेशन होतं हे आपल्याला समोर शिकायचंच आहे ह्युमन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम हे सुद्धा आपल्याला शिकायचंच आहे परंतु जस्ट एक हे एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगते की आपण अन्न जशाला तसं घेतलं आणि नंतर लगेचच आपल्याला त्याची एनर्जी मिळाली असं होत नाही तर आपण जे फूड घेतो किंवा जे अन्न घेतो तर त्याच्यावर बऱ्याचशा केमिकल अँड फिजिकल प्रोसेस होतात म्हणजे बऱ्याचशा रासायनिक किंवा शारीरिक प्रक्रिया त्याच्यावर केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यापासून काय होते एनर्जी रिलीज्ड होते त्याच्यापासून एनर्जी आपल्याला मिळते आणि म्हणून मग आपण म्हणू शकतो की फूड इज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणजेच ते डायरेक्टली घेतलं लगेच आपल्याला एनर्जी मिळाली असं होत नाही त्याच्या बऱ्याचशा प्रोसेस केल्या जातात केमिकल अँड फिजिकल आणि नंतर आपल्याला त्याच्यापासून काय मिळते एनर्जी मिळते मग हा एक पॉइंट झाला मग आता बरेचसे आहे की याच्यावर कोणकोणत्या केमिकल प्रोसेस केल्या जातात किंवा कशा प्रकारे केल्या जातात किंवा कशा प्रकारे ते अन्न घेतल्या जातं त्याच्यावर फिजिकल कोणत्या प्रोसेस होतात अँड केमिकल कोणत्या प्रोसेस होतात असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडतात परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नंतर बघायचीच आहेत वन बाय वन मग नेक्स्ट आपण बघूयात हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन इन ॲनिमल्स ॲनिमल्स मधलं हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन प्राण्यांमधलं परपोषी पोषण मग आता फर्स्ट न्यूट्रिशन म्हणजे काय हे आपण ऑलरेडी अगोदरच्या चॅप्टरमध्ये सुद्धा शिकलोय तरी सुद्धा परत एकदा आपण बघूयात न्यूट्रिशन न्यूट्रिशन मीन्स काय होते पोषण मग ते पोषण कशा प्रकारे केलं जाते बघा द प्रोसेस इन विच अँड ऑर्गॅनिझम गेट्स इट्स फूड अँड कन्व्हर्ट्स इट इन टू सिम्पल सबस्टन्सेस दॅट कॅन बी युटिलाइज बाय इट द प्रोसेस इन विच अशी प्रक्रिया की ज्याच्यामध्ये अँड ऑर्गॅनिझम गेट्स इट्स फूड की जे पण काही जीव आहेत ते त्यांचं काय मिळवतात अन्न मिळवतात
and ant converts it into simple substances. आणि जे पण काही फूड घेतात तर त्याचं सिम्पल सबस्टन्सेस मध्ये म्हणजे साध्या पदार्थांमध्ये त्याचं काय करतात, कन्व्हर्शन करतात, म्हणजे रूपांतरण करतात. म्हणजेच ते जे पण काही फूड घेतात तर त्याच्यावर काही प्रोसेसेस होतात आणि मग कॉम्प्लेक्स जे सबस्टन्सेस असतात तर त्यांचं कन्व्हर्शन सिम्पल सबस्टन्सेस मध्ये केलं जातं, म्हणजे साध्या पदार्थांमध्ये त्याचं रूपांतरण केलं जाते. असे पदार्थ असतात ते मग साधे की जे दॅट कॅन बी युटिलाइज बाय इट, की जे त्यांच्याद्वारे काय करू शकतील, ते यूज करू शकतील त्याचा, की जे पण काही पदार्थ त्यांनी कन्व्हर्ट केलेले आहेत साध्या फॉर्म मध्ये किंवा सिम्पल फॉर्म मध्ये, तर ते सिम्पल फॉर्म मधले सबस्टन्सेस त्यांच्या बॉडीला यूज करता येतील. युटिलाइज मीन्स काय होते, उपयोग करणे किंवा मग त्याचा वापर करणे, म्हणजेच त्याचा त्यांच्या बॉडीच्या हेल्थ अँड डेव्हलपमेंटसाठी किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी ते यूज करू शकतील. मग अशा फॉर्म मध्ये त्या सबस्टन्सेसचं ते काय करतात, कन्व्हर्शन करतात. मग ही पूर्ण जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जाते न्यूट्रिशन, पोषण. मग आता या पोषणाच्या बऱ्याचशा काही पद्धती आहेत, मोड्स ऑफ न्यूट्रिशन. ज्याप्रमाणे आपण प्लांट्स मध्ये बघितलं त्याचप्रमाणे आपल्याला अॅनिमल्स मध्ये सुद्धा बघायचे आहेत. मग त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत, मग ते वन बाय वन आपण जस्ट लुकआउट करूया. फर्स्ट बघा होलोझोइक न्यूट्रिशन. होलोझोइक न्यूट्रिशन मीन्स होते समभक्षी. होलोझोइक मीन्स काय होते, समभक्षी. आता हे जे पण काही मोड्स ऑफ न्यूट्रिशन दिलेत मी, हेच आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे, परंतु डिटेल स्टडी करायचे, जस्ट ओव्हरलुक करायचे, म्हणून मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन ते एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट बघा होलोझोइक न्यूट्रिशन. तर हे जे होलोझोइक न्यूट्रिशन आहे तर याच्यामध्ये बघा होलोझोइक न्यूट्रिशन. होलोझोइक न्यूट्रिशन मीन्स होते समभक्षी. मग याच्यामध्ये आपण सगळेच अॅनिमल्स येऊ शकतात जे जे अमीबा आहे तर अमीबा पासून युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, म्हणजे जे एक पेशीय प्राणी आहेत त्यांच्यापासून अनेक पेशीय प्राण्यांपर्यंत. जसे की मग आता एक पेशीय प्राण्यांमध्ये अमीबा येतो, तर मल्टीसेल्युलर जे अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये आपण ह्युमन बीइंग्स येतो, म्हणजे मानव सुद्धा येतो. म्हणजेच मग हे होलोझोइक जे न्यूट्रिशन आहे तर हे अशा अॅनिमल्स मध्ये होते की जे युनिसेल्युलर पण असू शकतात आणि मल्टीसेल्युलर सुद्धा असू शकतात. मग याचं फॉर एक्झाम्पल आपण एक अमीबा सुद्धा देऊ शकतो आणि ह्युमन बीइंग्स सुद्धा देऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड दिले आपण पॅरासिटिक न्यूट्रिशन. आता पॅरासिटिक न्यूट्रिशन मीन्स होते परजीवी. मग या परजीवीमध्ये असे अॅनिमल्स आपण सांगू शकतो की जे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड आहेत, की जे दुसऱ्या अॅनिमल्सचं फ्लेश खातात, मांस खातात दुसऱ्या अॅनिमल्सचं, जसे की आता डॉग आपण एक्झाम्पल देऊ शकतो, किंवा अदरही जे वाईल्ड अॅनिमल्स आहेत की जे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड आहेत फॉर फूड, अन्नासाठी दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड आहेत असे. मग त्यांच्यामधलं जे न्यूट्रिशन आहे त्याला आपण म्हणणार पॅरासिटिक न्यूट्रिशन, म्हणजेच परजीवी पोषण. त्याच्यानंतर थर्ड वन दिले आपण सिम्बायोटिक. आता सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे होते सहजीवी पोषण. आता हे प्लांट्स मध्ये सुद्धा आपण बघितलं, परंतु अॅनिमल्स मध्ये हे जे सिम्बायोटिक न्यूट्रिशन होतं, तर याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल देता येईल आपल्याला की जे बॅक्टेरियाज आपल्या इंटेस्टाईन मध्ये अवेलेबल असतात, म्हणजे जे इंटेस्टाईन आहेत आपले आतडे आहेत, तर आतड्यांमध्ये बॅक्टेरियाज अवेलेबल असतात जे आपल्याला डायजेस्टिव्ह प्रोसेससाठी किंवा डायजेशन जी प्रोसेस आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हेल्प करतात. मग याच्यासाठी आपल्याला ते बॅक्टेरियाज एक्झाम्पल देता येईल की जे अवेलेबल इन अवर इंटेस्टाईन मध्ये अवेलेबल असतात ते. अँड फोर्थ आपल्याला देता येईल सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. आता हे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन मीन्स होते मृतोपजीवी. असे ऑर्गॅनिझम्स की जे डेड ऑर्गॅनिझम्सवर जिवंत असतात किंवा डेड ऑर्गॅनिझम्सचा ऍज अ फूड म्हणून वापर करतात. मग याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम या ग्रुपमध्ये काय येतील, बॅक्टेरियाज येतील, की जे बॅक्टेरिया डेड ऑर्गॅनिझम्सवर जगतात, डेड ऑर्गॅनिझम्सचा ऍज अ फूड म्हणून ते यूज करतात. मग अशा प्रकारे आपण फोर मोड्स ऑफ न्यूट्रिशन बघितले. आता याच्यानंतरची जी डिटेल स्टडी आहे ती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायची. थँक्यू.